आमचा स्वानंद न्यूज चैनल सब्सक्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपल्या मोबाईल वर। दीड दिवसांच्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला। पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ यावेळी बाप्पाला घालण्यात आली। अंबरनाथ शहरात गणेश भक्तांनी कृत्रिम तलावांनाच पसंती दिल्याचे पाहायला मिळाले। कांसई भागात मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी कृत्रिम तलाव उभारला असून शहरात पालिकेनेही काही ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे। या तलावांमध्ये भाविकांनी भक्तिमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन केले। गेल्या 9-10 वर्षापासून आपल्या अंबरनाथ शहरातील गणेश भक्तांसाठी आणि बाप्पांच्या मूर्ती पवित्र पाण्यात विसर्जन व्हावं याकरता आम्ही गेल्या 9 वर्षापासून कृत्रिम तलावाची निर्मिती आम्ही करतोय। आज दीड दिवसांच्या बाप्पांच्या जवळजवळ आतापर्यंत 50 ते 60 बाप्पांचं विसर्जन झालं आणि पूर्ण रात्रीपर्यंत इथे जवळजवळ 150 ते 200 बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होणार आहे। यावेळेला कोरोनाचं संकट असल्यामुळे थोडं प्रिकॉशन घेऊन आम्ही या ठिकाणी विसर्जन करतो आहे, सुरक्षित अंतर ठेवून। आणि त्याचबरोबर इथे येणाऱ्या भाविकांना बाप्पांची मूर्ती इथे आल्यानंतर त्यांना आरती करायला नाही सांगत आहे आणि तसेच आम्ही आमचे कार्यकर्ते मूर्त्या घेऊन कृत्रिम तलावात विसर्जन करतो आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।